नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही 2024 चे पासआउट स्टुडंट असाल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्ही केलेली असेल तर तुमच्यापेक्षा नशीबवान या वेळेस कोणीच नाही आहे. क्या बात कर रहे रे बाप. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की महाट्रान्सपोर्टची आता नवीन रिक्रुटमेंट झाली आहे. तुम्ही हे समजू नाही शकत की प्रोसेस कशा प्रकारे झाली आहे, तुम्ही या एक्झाम साठी कशा प्रकारे इलिजिबल झालेले आहे. कारण की ही जी रिक्रुटमेंट आहे हे मागच्या वर्षी झाली होती ऑगस्टच्या जवळपास, आणि त्याच्यानंतर मग ते डिसेंबर मध्ये होणार होती, मग ते जानेवारी मध्ये होणार होती, मग ते मार्च मध्ये होणार होती, आणि मग ते काहीच नाही झालं. तर ज्या एक्झाम ऑलरेडी झालेल्या होत्या, ज्या सोबत आलेल्या होत्या, बीट ESTCची जे एक्झाम होती ते झालेली होती. जर त्या एक्झाम जर कॅन्सल नसत्या झाल्या, ज्या झालेल्या होत्या इनकेस SBCच्या आरक्षणामुळे, तर तुम्ही या वेळेस महाट्रान्सफर देण्यासाठी इलिजिबल नाही होत होते. त्या एक्झाम कॅन्सल झाल्या आणि त्यांनी डायरेक्टली जे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ते पहिलेपासून चालू केली, म्हणजे आता 23 काही घेणं देणं नाही. तर आता हे नवीन रिक्रुटमेंट आहे. तर जर तुमचा रिझल्ट 31/7 पर्यंत, अजून एक महिना बाकी आहे, एक महिना आणि 25 आहे, तर एक महिना आणि 5 दिवस आणखी पण बाकी आहे, तर तेव्हापर्यंत तुमचा रिझल्ट आय थिंक जर येणार, मे बी येणारच असेल मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीमध्ये, तर तुम्ही या रिक्रुटमेंटसाठी इलिजिबल आहे. मेन गोष्ट काय आहे की वॅकन्सीज खूप जास्त आहे, 419 वॅकन्सीज आहे वाटते, 400+ वॅकन्सीज म्हणू शकता, आता एक्झॅक्टली आठवण नाही येत आहे मला. तर तेवढ्या वॅकन्सीजसाठी तुम्ही कॉम्पीट करू शकता. जर तुमचं बेसिक वगैरे ऑलमोस्ट क्लिअर असेल सर्व, आणि तुम्ही इनकेस गेट वगैरे साठी जर प्रिपरेशन केलेलं असेल, तर तुम्ही आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर त्याची टेंटेटिव्ह डेट म्हणत आहे एक्झामची, तर तुम्ही नक्कीच या एक्झामला क्लिअर करू शकता. आणि जर तुम्ही क्लिअर केली हे एक्झाम, तर एवढं चांगलं आहे तुमच्यासाठी, कारण की एई लेवलची पोस्ट नॉर्मली आता भेटत नाही. आता तुम्हाला जर एईच बनायचं असेल तर तुम्हाला एक तर PSU मध्ये एई लेवलची जॉब राहते, किंवा मग स्टेटमध्ये तुम्हाला MSEB मध्येच भेटत, MIDC मध्ये पण आहे, पण तिथे क्वांटिटी जे राहते वॅकन्सीची ते फार कमी राहते. आणि तुम्ही या एक्झामचं महत्व याच्यावरून समजू शकता की हे एक्झाम आता म्हणजे एक वेळेस 2017 झालेली होती, आणि त्याच्यानंतर ती 22 झाली, तेव्हा 170 पोस्ट होता, आता 24 होत आहे, 23 तर आता ते कॅन्सल झाली होती दोन्ही, पण आता सध्या याची अप्लिकेशन लिंक सुरू व्हायची आहे. तर याला मे बी 8-15 लागतील लिंक सुरू होण्यासाठी, आणि मग तुम्हाला तो फॉर्म भरता येईल जर तुमचा 31 आधी रिझल्ट येऊन जात असेल तर. तर तुम्ही या एक्झामला सिरियसली घ्या, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, जर तुम्ही जर ही एक्झाम क्रॅक केली तर खूप फायदा तुम्ही राहाल, कारण की घराजवळ तुम्हाला पोस्टिंग भेटेल. प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे MSEB मध्ये, 3 आहे, डिस्कॉम, जनको आणि ट्रान्समिशन. आता जनकोची तर एक्झाम झाली आहे, पण डिस्कॉम मध्ये कसं झालं की त्यांच्या काही एक्झाम वगैरे झाल्या नव्हत्या, तर त्यांनी फक्त ओपन आणि EWS वाल्या स्टुडंटला बा तुम्ही SEBC मध्ये कन्वर्ट करू शकता असं ऑप्शन दिलं. सरसकट सगळ्यांना नाही भरता येत होतं, भरता येणार आहे तो फॉर्म, पण महाट्रान्सफरमध्ये हे पुन्हा एकदम नवीन रिक्रुटमेंट झाली आहे, तर तुमच्यासाठी खूप चांगला चान्स आहे हा, त्याला सोडू नका, नाहीतर तुम्ही तुमच्यापैकी खूप सारे लोक पुढे चालून पश्चाताप तुम्हाला होणार की तुम्ही ही एक्झाम का सिरियसली नाही घेतली. कारण की ज्या स्टुडंटचं कमी स्टुडंटचं सिलेक्शन होणार, पण ज्यांचं होणार म्हणजे तुम्ही समजू नाही शकत, कारण की खूप चांगली कंपनी आहे महाट्रान्सफो, आणि म्हणजे खूप साराचा ड्रीम जॉब असतो तो. तर जशी लिंक ऍक्टिवेट होणार तर मी तुम्हाला इन्फॉर्म करून देणार, तर सध्या लिंक ऍक्टिवेट व्हायची आहे, खूप सारे म्हणत आहे की कधी होणार, तर वेळ आहे सध्या, आलं की तुम्हाला अपडेट दिले जाईल, आणि मग तुम्ही ते प्रोसेस करून घ्यायची आहे अप्लिकेशनची. आणि जर तुम्हाला प्रिपरेशनमध्ये जास्त टाइमपास न करता स्मूथमध्ये तुमचं प्रिपरेशन चालू राहायला पाहिजे आणि तुमचं सिलेक्शनही झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल लवकरात लवकर, म्हणजे हा चान्स आता पुन्हा येणार नाही, तर तुम्ही ऑल इन वन मेंटरशिप प्रोग्राम पण जॉईन करू शकता, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर ही जी एक्झाम तुमच्यासाठी आली आहे, ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे, म्हणजे काय एक्सप्रेस नाही करू शकत आहे मी की तुम्ही किती भाग्यवान आहे. तर लवकरात लवकर तुम्ही म्हणजे अभ्यास करणं चालू करून द्या, ज्यांचं पण सिलेक्शन होणार तुमची लाईफ सेट आहे. तर तुम्हाला जर ऑल इन वन 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर जशी लिंक ऍक्टिवेट होणार तर तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर काय, आतापासूनच जर तुमचा रिझल्ट 31 जुलै 2024 पर्यंत येत असेल तर तुम्ही अभ्यासाला लागून जा, तुमचं बेसिक वगैरे असेल तर क्वेश्चन प्रॅक्टिस करा, आणि तुम्हाला प्रिपरेशनमध्ये लवकर स्मूथली जर प्रिपरेशन करायची असेल तर ऑल इन वन मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करून घ्या. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.